पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या अभ्यासातून हे प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षणातल्या अहवालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे, काय या अहवालामध्ये पाहूयात. अहवाल काय सांगतो बघा. गोखले इन्स्टिट्यूटनं हा अहवाल दिला आहे. सर्व जिल्ह्यातल्या 80%हून अधिक मराठा समाज हा मागास आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी हे मराठा समाजाचेच आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्येही सर्वाधिक शेतकरी हा मराठा आहे. मराठा समाजातल्या 80% कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मराठा समाजात शिक्षणाचं प्रमाणही कमी आहे. सरकारी नोकरीत मराठा समाजाचा टक्का जितका असायला हवा तेवढा नाही, तो टक्का कमीच आहे. राणे केळकर समितीनंही मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक मागास असल्याचं नमूद केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.